पुणे ड्रग्ज विक्री प्रकरणी पोलीस कारवाईला आता वेग आलेला आहे. हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते. गुन्हे शाखेकडून ही कारवाई सुरू आहे. पुण्याच्या L3 हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केल्याचं कळतंय. पुणे ड्रग्ज विक्री प्रकरणी आता पोलिसांच्या कारवाईला वेग आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पुणे गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पुण्यातल्या लिक्विड लीझर लाऊंजमधली ही घटना आहे. पुण्याच्या L3 हॉटेलवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. निलेश, आपण पाहतोय आता पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलिसांच्या कारवाईला वेग आल्याचं चित्र आहे. काय नेमकं पोलिसांनी कारवाई केली? श्रीकांत, नक्कीच ज्या ठिकाणी जो पब चालू होता, जो व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याच पबच्या खालीमध्ये आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आत्ता गुन्हे शाखेचे जे पोलीस आहेत ते दाखल झालेले आहेत आणि कर्मचारी आणि मॅनेजरला या ठिकाणी त्यांनी ताब्यात घेतलं आहे. एवढंच नाही तर गुन्हे शाखेचे ACP आणि राज्य उपनिशुल्कचे जे अधीक्षक आहेत रजपूत साहेब, ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि या जो कालचा जो प्रकार आहे, ज्या कालच्या प्रकारामधलं जे CCTV आहे ते या ठिकाणी चेक करण्याचं काम सुरू आहे. खरं तर या परिसरामध्ये शनिवार रविवार अनेक मुलं मुली पार्टीसाठी येत असताचं या ठिकाणी नागरिकांनी सांगितलेलं आहे. खरं तर जो व्हिडिओ समोर आला, त्या व्हिडिओनंतर या ठिकाणी पबमध्ये ड्रग्स दिले जात असल्याचं समोर आलेलं आहे. या तुम्ही जो पाहता हा जो परिसर आहे, या परिसर पाठीमागचा परिसर आहे. या पाठीमागच्या साईडनीच मुले आहेत, ते ड्रग्स घेण्यासाठी पाठीमागं जात असतात. खरं तर मेन रोडला लागून हा पब आहे, मात्र कुणाला कळणार नाही की या ठिकाणी हा पब चालू आहे. मी प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो कुठून या ठिकाणी जो रस्ता आहे पबला जाण्यासाठी, तो इथून आहे. आणि या ठिकाणी पुणे पोलीस आहेत, ते चौकशी करत आहेत. खरं तर हे जे प्रकरण आहे हे सॅटरडे संडे नाईटचं आहे. आणि या प्रकरणामध्ये आता पुणे पोलिसांनी CCTV आहेत ते घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि क्लबचे जे मालक आणि काल जो रात्री मॅनेजर आणि कर्मचारी होते, त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे की नेमकं रात्री काय झालं आणि जे मुलं होती ते अल्पवयीन होती का आणि त्यांनी ड्रग्स टॉयलेटमध्ये कसं नेलं किंवा त्यांना तिथं देण्यात आलं का, याचा पोलीस या ठिकाणी आता तपास करत आहेत. निश्चितच निलेश, आपण पाहतो एकीकडे ड्रग्ज विक्री संदर्भात चौकशी करणार असल्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलेलं आहे. शंभूराज देसाई यांनी देखील तसं म्हटलेलं आहे. मात्र वारंवार अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घटना घडतायत. ही काही पहिलीच घटना नाही आहे, आपल्याला कल्पना आहे. मात्र इतक्या सहजपणे आणि सर्रासपणे पुण्यामध्ये ड्रग्ज विकलं जात आहे आणि ते अल्पवयीन मुलांना इतकं सहज उपलब्ध होत आहे, त्यावरून देखील आता कुठंतरी राजकारण रंगलंय. निलेश, नक्कीच श्रीकांत, खरं तर आता ह्याच्यावरनी राजकारण पाहायला मिळत आहे. इथले स्थानिक आमदार असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील, त्यांनी याबाबत स्टेटमेंट केले. मात्र हे जे परिसर आहे हा ज्ञानेश्वर पादुका परिसर आहे आणि पुण्यातला मेन परिसर आहे की जिथं हा प्रकार चालू होता. खरं तर आपण कल्पना करू शकत नसेल की या ठिकाणी असं पब चालत असेल आणि ड्रग्जची विक्री होत असेल. ही जी इमारत आहे ही मेन रस्त्याला लागूनच लागलेली आहे आणि पाठीमागचा रस्ता आहे तो अत्यंत आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की काही कर्मचारी आहेत ते पोलीस त्यांना घेऊन जात आहेत चौकशीसाठी. मात्र आता याच्यावरली राजकारण होताना आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे. खरं तर पुण्यामध्ये ड्रग्स असतील किंवा ललित जे प्रकरण आहे ससूनमधलं, त्यानंतरच पुण्यातलं ड्रग्स रॅकेट आहे ते पुढं आलेलं आहे. आणि आता नव्याने आता पुन्हा हे जो काल रात्रीचा जो प्रकार आहे तो श्रीकांत पुढे आलेला आहे. निश्चितच, त्यामुळे आता पोलिसांचं नेमकं हॉटेल चालकांवरती मालकांवरती नियंत्रण आहे की नाही असा देखील सवाल उपस्थित होतोय. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.